आज पहिल्यांदा आपली केस कोर्टात उभी राहते. अर्जुनच्या खुन्याला शिक्षा मिळावी असं आपल्या दोघींनाही मनापासून वाटतंय. पण शेवटी आरोपीच्या पिंजऱ्यात हा तुझा भाऊ विश्वमोहन असणार आहे. त्याला पाहून तू डळमळून तर नाही ना जाणार? आरोपीच्या पिंजऱ्यात जो उभा असेल तो फक्त आणि फक्त अर्जुनचा खुनी असेल. विश्वमोहन जयवन विरुद्ध महाराष्ट्र पोलीस या खटल्याचं काम आम्ही एम के लाखानी सरकारी वकील म्हणून बघणार आहे. संशयित आरोपीचा कोण वकील? माझी बायको वकील घेऊन येणार होती. मग त्या अजून आल्या का नाही? मला माहित नाही. माहित नाही असं कसं चालेल? अरे ही कोर्टाची बेआज्ञा आहे. अरे पहिल्याच दिवशी तुम्ही कोर्टाचा असा अपमान करेल तर कसा चालेल? आजच केस उभी राहते त्यामुळे आपण त्यांना थोडा वेळ देतो. साऱ्यांचेच लक्ष लागून राहिलेला विश्वमोहन विरुद्ध महाराष्ट्र पोलीस खटल्याने काही वेळापूर्वी वेगळे वळण घेतले आहे. संशयित आरोपी विश्वमोहन जयवंत यांचा खटला लढवायला एकही वकील आलेला नाही. संशयित आरोपी विश्वमोहन जयवंतचे वकील येईपर्यंत काही काळ या केसची सुनावणी स्थगित करण्यात आली आहे. या केसची पुरेपूर माहिती आम्ही तुम्हाला पुरवतच राहू. पाहत राहा पीटीव्ही न्यूज. कोर्टाचे कामकाज पुढे सुरू करा. युअर ऑनर, या प्रकरणामध्ये आरोपी विश्वमोहन जयवंत यांना वकील मिळाला नसल्यामुळे त्यांची केस मी लढणार आहे. कोण तुम्ही? मी अर्चना केतकर, बी ए एल एल बी. मी यांची वकील आहे. आणि बायको भी आहे. पण बायकोने नवऱ्याची केस लढू नये असा कायदा नाही अजून. नाही नाही नाही, असा कायदा झालेला नाही आहे. पण पहिल्याच दिवशी कोर्टामध्ये लेट येणं म्हणजे त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते. माझी ही पहिलीच केस असल्यामुळे कागदपत्रांची पूर्तता करण्यात माझा थोडा वेळ गेला. त्याबद्दल मी आदरणीय कोर्टाची पुन्हा एकदा क्षमा मागते. ठीक आहे. युअर ऑनर, 23 जानेवारी 2012 या दिवशी अर्जुन देशमुख यांचा अपघात झाला. त्यांची गाडी दरीत कोसळला आणि ते मयत झाला. त्यांची बॉडी सापडली नाही पण काही कपडे सापडले, काही पुरावा सापडला. त्याच्यावरून असं ध्यानामध्ये आलं की हा हा अपघात नसून जाणीवपूर्वक केलेला खून आहे आणि हे खून विश्वमोहन जयवंत यांनी. ऑब्जेक्शन युअर ऑनर. अजून कोर्टात गुन्हा सिद्ध व्हायचा आहे. ऑब्जेक्शन सस्टेन. आर्या देशमुख यांना साक्षीदाराच्या पिंजऱ्यामध्ये बोलवावी अशी कोर्टाला नम्र विनंती करते. तुमच्या लग्नाला तुमच्या भावाचा विरोध होता असं ऐकलंय मी. हो. मला सांगा, तुमच्या नवऱ्याचं आणि तुमच्या भावाचं भांडण झालं होतं आणि त्या भांडणामध्ये तुमच्या भावाने तुमच्या नवऱ्याला आणि माया मॅडमना मारण्याची, ठार मारण्याची धमकी दिली होती, हे खरं आहे काय? हो. ते रागात केलेलं विधान होतं आणि रागात माणूस बोलतो असं. विरोधी पक्षाचं स्टेटमेंट काढून टाकण्यासाठी आधी ऑब्जेक्शन घ्यायला हवं होतं. पण हे अर्चनाबाई नवीन आहे, त्यांना माहीत नाही आहे. ॲडव्होकेट अर्चना, तुम्हाला तुमची बाजू मांडायला वेळ दिला जाईल. कोर्टांच्या नियमाचा भंग करू नका. तुमच्या नवऱ्याचा अर्जुन देशमुखचा खून तुमच्या भावानेच केला असं तुम्हाला वाटत? आतापर्यंत मायेच्या बाबतीत शांत असलेला विश्वास तावातावाने सातत्याने मला सांगून गेलाय. म्हणाला मी त्या मायाला सोडणार नाही. पण जर अर्जुन मध्ये आला तर त्याला सुद्धा मी सोडणार नाही. हो, मला खात्री आहे.